फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। तो कशा आहात तुम्ही? तो आज आपण बनवणार आहोत बांगड्याचं कालवण आणि बांगडा फ्राय। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तो सगळ्यात आधी आपल्याला ह्याला मॅरिनेशन करून घ्यायचंय। मीठ टाकायचंय, थोडस चवीनुसार कमीच टाकायचं, कारण आपण याच्यामध्ये कोकम सुद्धा टाकणार, तर कोकमला सुद्धा मीठ असतं, खारट होण्याची शक्यता असते, तर थोडस कमीच टाकायचंय। तर मी ते मीठ टाकते आधी। त्यानंतर हळद, आणि इथे कोकम मी भिजवून ठेवली आणि जराशी कुस करून घेतली। त्याचे पाणी आहे कोकमच, पाण्यामध्ये कुस करून आणि भिजवून घेतली आणि थोडीशी ही अशी वाली पण कोकम घ्यायची, थोडस पाणी आणि कोकम। हे आपलं मॅरिनेशन झालेलं आहे, हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं असंच ठेवायचंय, त्यानंतर पुढची प्रोसेस करायची। आपलं मॅरिनेशन होतं तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया। हे वाटण करीसाठी आहे, तर इथे मी घेतलंय साधारण अर्धा वाटी सुक खोबरं, अर्धा पाव वाटीच्या आसपास सुक खोबरं। त्यानंतर इथे कांदा कापून घेतला, 1.5 कांदा कापला मी मीडियम साईजचा। इथे 3 सुख्या मिरच्या बिया काढून घेतल्यात मी त्यातल्या। इथे 10-12 आपल्या लसणाच्या पाकळ्यात 1/2 इंच आला आहे, आणि इथे 1 टोमॅटो कापून घेतलाय, आणि हा जो कांदा आहे हा आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे। तर टोटल मी 2 कांदे घेतलेत आणि हे वाटण कच्चच करायचंय, भाजून वगैरे घ्यायचं नाहीये। आणि आता आपल्याला यामध्ये धने पावडर टाकायचे, अख्खं धन टाकलं तरी चालेल, पण मी धने पावडर यूज करते साधारण 1 चमचा। आता आपल्याला यामध्ये थोडस पाणी टाकायचंय, जास्त न टाकायचं, थोडस, जेणेकरून हे वाटलं गेलं पाहिजे आपलं व्यवस्थित। आपलं वाटण रेडी आहे, एकदम स्मूथ अशी पेस्ट झाली याची, आणि आपले बांगडे सुद्धा मस्त मॅरिनेशन झालेले बांगड्यांना सुद्धा। तर आपण आता रेसिपी करायला घेऊया करीची। तेल टाकायचं आधी, त्यानंतर कढीपत्ता आणि कांदा, कांदा चांगला परतून घ्यायचा लाल होईपर्यंत। आपला कांदा चांगला लाल झालाय, तर हे वाटण जे केलं आपण ते टाकायचंय। वाटणाला चांगलं आपलं तेल सुटेपर्यंत चांगलं असं परतून घ्यायचंय, आणि जे आपलं मिक्सरचं भांडं आहे त्यात थोडं पाणी टाकून जो उरलेला मसाला आहे तो सुद्धा आपण या टोपात टाकून देणार आहे। तर आपलं वाटण मस्तपैकी परतून झालंय, अजून एक ह्याला 1-2 मिनिट आपल्याला परतायचे, पण त्याआधी आपल्याला यामध्ये मसाले टाकायचे।
लाल मिरची पावडर, ही काश्मीरी मिरची आहे, तिखट नसते, अर्धा चमचा टाकली मी। त्यानंतर मालवणी मिरची पावडर दीड चमचा, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मसाले ह्यामध्ये ऍड करा। त्यानंतर गरम मसाला छोटा चमचा टाकलाय, साधारण पाव चमचा। त्याला चांगलं मिक्स करायचं, आणि आता हा मसाला आणि आधीचं वाटण हे आता चांगलं परतून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत। हे बघा आता याचा गोळा व्हायला लागलाय। आपला मसाला चांगला परतून झालाय। यामध्ये आता आपल्याला हे जे माशाचे तुकडे बांगड्याचे तुकडे ते सोडायचे। हे पाणी खाली निघतं ना असं, हे सुद्धा टाकायचे। त्यानंतर आपल्याला जेवढी जेवढं कालवण हवे करी, जेवढी पातळ हवे त्यानुसार पाणी टाकायचंय। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं, आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये चमचा टाकायचा नाही, म्हणजे चमच्याने याला हलवायचं नाहीये। आता यावर झाकण ठेवून द्यायचंय, साधारण 5 मिनिटांनी उकळ येते, आणि गॅस बंद करायचा आपल्याला। आपली कढी होते, आता आपण करणार आहोत बांगडा फ्राय। तर इथे 3 बांगडे आहेत, तर यामध्ये मी मसाले ऍड करणार आहे। मालवणी मसाला चवीनुसार टाका तुम्ही तुमच्या, मी इथे 1.5 चमचा घेते। त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, थोडस गरम मसाला, साधारण 5 मिनिटं झाली आहेत, आणि बघा याला चांगली उकळ आली आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता आपला हा जो बांगडा आपला 70% शिजलाय, आणि कालवण गरम असल्यामुळे जास्त शिजत जातो, त्यामुळे आपल्याला एवढं एक उकळ आली की बंद करायचं, आणि त्याचं झाकण सोडून द्यायचंय। तर हे आपलं मॅरिनेशन म्हणजे मसाला लावून झालं, आता ह्याला 5 मिनिटं ठेवायचंय फक्त। आपल्या बांगड्यांना जो मसाला तो लावून झालाय, साधारण 5 ते 10 मिनिटं ठेवलेला। आता मी इथे घेतलंय तांदळाचं पीठ कोटिंग करायला, त्यामध्ये पण थोडस आपल्याला मसाला टाकायचा आहे, जे पिठाच्या नुसार टाकायचं, जेवढं हे पीठ आहे त्यानुसार। मी टाकते काश्मीरी मिरची पावडर, नाहीतर आपला वरचा जो कव्हर असतो त्याला टेस्टच नसेल। मालवणी मसाला आणि चवीनुसार मीठ चांगला मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही असे पीस करून आणले असेल मासेवाल्यांकडून, तर थोडस असा मसाला आतल्या साईडला पण लावायचा बोटाच्या मदतीने।
भाजायचे म्हणून बाजूने थोडं थोडं तेल सोडायचंय. मी आधी जरा पण तेल टाकलं नव्हतं. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि गॅस स्लोच ठेवायचंय. आपला जो मासा म्हणजे बांगडा आहे तो वरतून लवकर शिजेल म्हणजे करपेल आणि आतमध्ये कच्चा राहील, त्यासाठी झाकण ठेवायचं आणि गॅस स्लो करायचा साधारण 5 मिनिटं. दुसरी बाजू सुद्धा 5 मिनिटं अशाच प्रकारे स्लो गॅस वरती भाजून घ्यायची. आपल्या दोन्ही रेसिपी रेडी आहे, बांगडा फ्राय आणि बांगडा कढी. तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. आवडलं तर लाईक करा, फ्रेंड्स अँड फॅमिली मध्ये शेअर करा आणि आपलं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. सध्या आपले 300 कम्प्लीट झालेले सबस्क्रायबर, तर 400 आता टार्गेट ठेवलंय. तर 400 टार्गेट आपल्याला कम्प्लीट करायचंय, तर फटाफट चॅनल सबस्क्राईब करून आमचं 400 जे टार्गेट आहे ते कम्प्लीट करा. तर भेटूया असेच एका छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. आणि आपल्याला मिलियन्स पर्यंत जायचंय, 400 पर्यंत थांबायचं नाहीये. तर पटापट चॅनल सबस्क्राईब करा. सध्या आपण 400 टार्गेट ठेवलंय, ते लवकरात लवकर कम्प्लीट करून द्या आम्हाला. तर टाटा बाय बाय, टेक केअर.